महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पश्चिम विधानसभेचा मी उमेदवार आहे आणि निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण पोलीस प्रशासनाची भूमिका सत्ताधारी पक्षाला मदत करण्याची दिसून आलेली आहे. त्याचे कारण आम्ही 15 दिवसापासून शोधतो आहे. त्यांनी ज्याच्यावरती NC नाही त्यालासुद्धा तडीपारीची नोटीस काढली. आमच्या रॅलीमध्ये आमच्या प्रचारामध्ये जर कोणी ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला बाजूला घ्यायचं, त्याला पोलीस स्टेशनला बोलवायचं, त्याला दम द्यायचा, त्याला बडबुजारांबरोबर फिरायचं नाही अशा प्रकारच्या सूचना द्यायच्या. हे सातत्याने 15 दिवसापासून माझ्या कानावर येत होतं. आज तर त्यांनी हाईट केली. आज पूर्वनियोजित कट असेल कदाचित. आज BLA बूथ लेवल एजंट हा निवडणूक आयोगाचा एक घटक असतो, रजिस्टर्ड बूथ लेवल एजंट होता. त्याच्यावरती हल्ला हा एका नगरसेवकाने त्या ठिकाणी केला आणि पुन्हा उलट्या बोंबा चोराच्या इथे येऊन पोलीस स्टेशनला येऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी केली. मला असं वाटतं चुकीचे गुन्हे दाखल करणं हे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असलेलं फुटेज CCTV फुटेज जर चेक केलं असतं तर ही प्रक्रिया झाली नसती. तर आत्ता मी त्यांना मागणी केली की आमच्यावर तुम्ही जसे गुन्हे दाखल केलेत काही कारण नसताना चुकीचे गुन्हे दाखल केलेत तर समोरच्यांनी तर आर्म ॲक्ट म्हणजे उलट्या बंदुकीने डोक्यात मारलेली आणि रक्तबंबाळ झालेला आहे तो, ती जखम जवळजवळ 1 इंच 1.5 इंच जखम आहे. असं असताना तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले नाही तर ही चुकीचं आहे. आम्ही म्हणून या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी जोपर्यंत निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी येत नाही, निर्णय अधिकारी येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन आम्ही सोडणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली होती. पण पोलीस प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी ते गुन्हे दाखल केलेत, त्यामुळे समाधान झाल्यामुळे आजचं ठिय्या आंदोलन रद्द केलं. पण वेळोवेळी असे आंदोलन करण्याची पाळी निश्चितपणाने येऊ नये अशी काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे. मुकेश साने नावाचा जो गुंड प्रवृत्तीचा जो नगरसेवक आहे त्यांनी संपूर्ण सिडकोमध्ये दहशत माजवलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मशाल फेकून मारली, तोडली, फोडली हे तुम्हाला त्यावेळेसुद्धा मी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. त्या रॅलीला खुणवणं किंवा चेतावणी देणं असे प्रकार त्यांनी त्यावेळेस केले. त्यावेळेसही आम्ही संयम पाडला की नको, कायदा सुव्यवस्था बिघडायला नको म्हणून आम्ही संयम पाडला. शिवसेना कार्यालयावरती दांडा आणि पावडा घेऊन आला होता. आंदोलन त्या ठिकाणी मारहाण केली होती कार्यकर्त्यांना. आज पोलीस स्टेशनच्या बाहेर आमचा ड्रायव्हर होता, ड्रायव्हरला खाली उतरून त्याला मारहाण केली. ते CCTV फुटेज मिळालं, त्याच्यावरती सुद्धा अजून गुन्हा दाखल केलेला नाही. तो सुद्धा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. निश्चितपणाने मोनिका मॅडम असतील, कड साहेब असतील, ते पवार असतील, त्यांनी सांगितलं की तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही FIR घेतो आहे, दाखल करतो आहे, ड्रायव्हरची पण तक्रार घेतो आहे आणि सर्व गुन्हे दाखल करतो आहे आणि संबंधित आरोपीला लगेच अरेस्ट करतो आहे आणि निवडणूक प्रक्रियेपासून त्याला इथून तडीपार करतो आहे अशा प्रकारचं त्यांनी सूचना दिल्या, त्यामुळे आमचं समाधान झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.